खारघर सेक्टर 10 येथील आदित्य प्लॅनेट मधील मारुती सुझुकीच्या शोरूमला रविवारी पहाटे भीषण आग लागली आहे. या आगीत शोरूम पूर्णपणे जळून खाक झालं असून या आगीत शोरूम मधील 2 कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेचे वृत्त कळताच भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली आहे. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत त्याकरिता उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे. खारघर सेक्टर 10 येथील आदित्य प्लॅनेट सोसायटीतील रहिवाशांनी रविवारी पहाटे या जीवघेणा आगीचा थरार अनुभवला. सोसायटीच्या खाली असलेल्या मारुती सुझुकीच्या शोरूमला भल्या पहाटे भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत शोरूममधील कृष्णकुमार पोळ आणि दीपक साकेत या सुरक्षा रक्षकांना आपले जीव गमवावे लागले. तसेच शोरूममधील वाहने आणि सामान पूर्णपणे जळून खाक झालं आहे. आग लागल्याचे दिसताच सोसायटीमधील नागरिक जीव मुठीत घेऊन घराबाहेर पडले. आमदार प्रशांत ठाकूर यांना दुर्दैवी या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली आहे. सिडकोने शासनाकडे पाठपुरावा करून अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत याकरिता योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी रहिवाशांना दिले. जिस तरीके से ये आग लगी है, डर ये था कि शायद आग ज्यादा ना फैले. मैं कहूंगा कि रहने वाले यहाँ पर रहने वाले जो रेसिडेंट है वो खुशकिस्मत है कि उनको इस आग से नुकसान नहीं हुआ, पर फिर भी 2 जाने तो इसमें ज़रूर गई है. और जिस तरीके से ये पूरी वारदात सामने आती है इसको देखते हुए जो इमरजेंसी में कुछ हमें जो कंट्रोल मेजर्स लेने होते हैं, ऐसे मेजर्स लेने के लिए एक प्लान तैयार होना चाहिए. तो ऐसा प्लान अगर उनका तैयार नहीं है तो ऐसा प्लान तैयार करने के लिए गवर्नमेंट के माध्यम से उनके ऊपर बंदिश होनी चाहिए. और आने वाले समय में मैं इसके लिए मांग करूंगा और ये कॉरपोरेशन के माध्यम से या सिडको के माध्यम से किया जाए, इसके लिए मैं अपनी ओर से जरूर प्रयास करूँगा.